ไม่นะಮಡಗ್ಯಾಳ ಖಾನ್ ಸರಿಜಾ ಸಿದ್ದಾಪುರ ಖಾನ್ ನಾಗಿನ್ सिद्धापूर खान दिव्या वाघीन गायची मुलगी शंभूची बहीण शंभूच्या पाठीवर झालेली म्हणजे या खाणीची अजून माहिती मिळाली नाही, मात्र आखेवरेखीव कोरीव काटाळपणा हा सिद्धापूर खाणीला ओव्हरटेक करणारा रेखीव पण आहे आणि हा अनुभवलेला आहे म्हणून भेटलेला आहे. म्हणजे हा सिद्धापूर खाणीचा बारादोंडाप मळग्यांची नवीन खरेदी हा राजा. भविष्यात 5 ते 10 वर्षानंतर या बैलाचा रिझल्ट हा प्रत्येकाला मनाला भावणारा असणार आहे. मात्र वेळेत कट्टरता राहिल्यास आजपासून प्रत्येक गोष्ट समजून येईल आणि हा जो बैल आहे किंवा हे जे वासरू आहे सिद्धापूर खाणीचा, म्हणजे सिद्धापूर खाणीमधून जे रक्त ज्या वासरांमध्ये मला बघायला इतक्या दिवस वाट बघत होतो ते नशिबानं भारतदोंडप्पा मळगे यांच्या नजरेतून मला भेटायला आले भेटले आणि ते आज माझ्या घरी आहे स्वतः. एक त्या गोष्टीचा मला आनंद आहे आणि ज्या वेळेला ज्यांना समजेल तर ते त्याच्या आयुष्याचं सोनं असेल. धन्यवाद. म्हणजे नमस्कार. तर ही भारतदोंडाप्पा मळगे यांची वाघीण नावाची त्यांची गाई, जुनी गाई लहान असताना घेतलेली कारजाळ खाणीची. तर शंभू निजामपूर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या ठिकाणी गाई भरवण्यासाठी जो चालू आहे सचिन लवटे यांच्याकडं, त्या खिलारवळूची आई आणि मंडळी दिव्या कालवडीची आईसुद्धा, त्यानंतर आता तांडूच्या राजाकडून परत एकदा गाव आहे. आता वेळेला झालेली आहे, दिवस पूर्ण झालेले आहेत. तर मंडळी ही आहे वाघीण. तर ही वाघीण ज्यांनी अनुभवली तर तो अनुभव जगाला शेअर करा विसरू नका. धन्यवाद. म्हणजे नमस्कार. तर हे भारतदोंडाप्पा मळगे यांची नादखोळ आखिवरेखीव कोरीव काटाळ 17 महिन्याच्या आतील वर्षावरील कालावडीची खरेदी. तर मंडळी हिचं जे रूप आहे ते सिद्धापूर खाणीला मिळतं जुळतं आहे.
मात्र अजून माहिती घेणं काम चालू आहे, तर माहिती लवकरच तुम्हाला अपलोड करेल. तर नागपुडीपासून मागच्या शेपूट गोंड्यापर्यंत जे पाहिजे ते, जी रचना पाहिजे ती, जी तोंडाची नळी पाहिजे ती, जी शिंगाचा आकार पाहिजे ते, जे कानकवळी पाहिजे ती, जो कलर पाहिजे तो, आणि नक्यापासून ज्या सर्व गोष्टी पाहिजे त्या, आणि गुण मात्र देवासारखं एक नंबर जे पाहिजे ते गुण. तर अशी कारवड मिळणं म्हणजे आयुष्यभर केलेल्या कष्टाचं फळ, आयुष्यभर केलेल्या कष्टाची पोचपावती, म्हणजे हे रूप आणि हे स्ट्रक्चर नशिबी मिळणं.